चीन मधून भारतामध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक वाढवण्यावर मोदी सरकारचा भर असेल अशी माहिती समोर येते. बजेटमध्ये चीन मधून थेट परकीय गुंतवणुकीचं समर्थन केलं जाणार आहे. केंद्र सरकार चीनच्या बाजूने झुकतंय का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. तर केंद्र सरकार चीन प्लस वन रणनीतीचा कायदा फायदा घेणार असल्याची माहिती आहे. तर देशातील निर्यात वाढवण्यासाठी चीन मधून जास्त थेट परकीय गुंतवणुकीचे सरकारनं समर्थन केलंय. चीन सोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं चीन मधून प्रत्यक्ष गुंतवणूक वाढवावी लागेल असं म्हटलेलं आहे. तर येत्या काळात चीन मधून भारतातील आयात वाढू शकते अशी माहिती समोर येते. त्यामुळं चीन जे एक महासत्ता बनत चाललेला आहे त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी सरकार अनुकूल असल्याचं पाहायला मिळतं भारत सरकार. आणि त्यामुळं भारत सरकार चीनच्या बाजूने झुकतंय का असा सवाल सुद्धा उपस्थित होतो. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.